जब से कांग्रेस नेता राहुल गांधी ने वीर सावरकर पर विवादित बयान दिया है तब से ही सियासत जमकर हो रही है। वहीं राहुल गांधी के विरोध में महाराष्ट्र में शिंदे फडणवीस सरकार ने गौरव सावरकर यात्रा का ऐलान किया था। बीजेपी और शिवसेना की गौरव सावरकर यात्रा महाराष्ट्र की सभी 288 विधानसभा सीटों पर निकाली जाएगी। इसी कड़ी में मुंबई, ठाणे और उसके आसपास के शहरों में 2 अप्रैल के दिन बीजेपी और शिवसेना के कार्यकर्ताओं द्वारा गौरव सावरकर यात्रा निकाली गई। मुंबई, ठाणे, पालघर और मीरा भाईंदर में बीजेपी और शिवसेना की गौरव सावरकर यात्रा देखने को मिली है। तस्वीरें ठाणे जिले के डोंबिवली इलाके की है, जहाँ गौरव सावरकर यात्रा में बीजेपी के कैबिनेट मंत्री रविंद्र चौहान और सांसद श्रीकांत शिंदे शामिल हुए। इस दौरान महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री और भाजपा नेता रविंद्र चौहान ने राहुल गांधी पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि राहुल गांधी बार बार वीर सावरकर का अपमान कर रहे हैं, जो निंदनीय है। उन्होंने कहा कि इस देश की आजादी में वीर सावरकर का कितना योगदान है, ये राहुल गांधी को समझना चाहिए। बीजेपी नेता ने कांग्रेस के नेतृत्व में बने यूपीए गठबंधन में सभी दलों पर निशाना साधा और कहा कि यूपीए में शामिल सभी दल जानबूझकर सावरकर पर राजनीति कर रहे हैं। अपमान हा भारतवासीय कोणीही हा सहन करणार नाही हे वारंवार सांगून सुद्धा राहुल गांधीजी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याचं काम करतायत, हे अतिशय निंदनीय आहे। आणि याचा सगळ्याचा निषेध म्हणून सर्व ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे देशभक्त सर्व भागांमध्ये देशातल्या अशा गौरव यात्रा काढतात। खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचं असणारं योगदान या देशासाठी हे काय आहे हे राहुल गांधीजींना कळलंच नाही। किंबहुना यूपीएचे असणाऱ्या सर्व घटक पक्षांना या सर्व गोष्टींमध्ये कुठेतरी राजकारण करायचं आहे असं दिसतं आहे। आणि म्हणून सावरकर प्रेमी सर्वजण या गौरव यात्रेच्या निमित्ताने सर्वजण रस्त्यावरती उतरले। महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ही गौरव यात्रा निघते। सकाळी ठाण्यामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री हजर होते आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या उत्साहामध्ये लोक जे आहेत ते सहभागी झाले होते। आणि या गौरव यात्रेमध्ये या डोंबिवलीमध्ये देखील मोठ्या संख्येमध्ये आपण पाहिलं असेल की कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे तर आहेतच, पण त्याचबरोबर सामान्य लोक, सामान्य जनता, सामान्य रहिवासी जे आहेत हेही या गौरव यात्रेमध्ये जे आहे ते सहभागी झालेले आहेत। आणि ही गौरव यात्रा जी आहे ही जे वारंवार सावरकरांविषयी आक्षेपारे वक्तव्य जे राहुल गांधी करतायत किंवा त्यांचे नेते करतायत त्यांच्या निषेधामध्ये जे आहे आणि त्याचबरोबर सावरकरांचं जे योगदान आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये, मला वाटतं सगळ्यात जास्त कुठल्या स्वातंत्र्यवीराने हाल अपेक्षा सुचला असेल तर तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी। अंदमानच्या जेलमध्ये जे आहे अनेक वर्ष त्या ठिकाणी कालकोठीमध्ये त्यांनी काढले आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेण्याचं काम जे आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं आहे। आणि आज ज्यांना स्वातंत्र्यवीर कधी कळलंच नाही असे लोक जे आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती टिप्पणी करतायत, त्यांच्यावरती आक्षेपार्ह विधान करतायत, त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध आणि जाहीर धिक्कार करतो।